स्वागत आहे। सध्या आपण वेगवेगळ्या नैवेद्यासाठीच्या बिन कांदा लसणीच्या भाज्या चटण्या बघतोय। त्याच्यामधली आजची रेसिपी आपली आहे जी सगळ्यांना मनापासून आवडते। मटार आवडत नाही असा माणूस सहसा नसतो आणि पनीर हे तर सगळ्यांनाच प्रिय असतं आणि ते खावंही थोडंफार प्रमाणात चांगलं असतं प्रकृतीसाठी। तर अशी मटार आणि पनीर याची एकत्रितपणे भाजी मटार पनीर सब्जी आज आपण करणार आहोत। चला बघूया कशी करायची ते। आपल्याला मटार पनीर करायचे, त्याच्यासाठी आपल्याला लागेल पनीर, हे ताजे मटार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल टोमॅटो, हे मगज आहेत। हे जर तुम्हाला नाही मिळाले तर दाणे पाण्यात भिजत घालून घेतलेत तरी चालेल। हिरवी मिरची, आलं, दालचिनी, मिरी, लवंगा ह्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा। आणि हे आहे टोमॅटो केचप, हे मी आधी दाखवलेलं आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल। त्याच्याशिवाय आपल्याला लागेल तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मीठ आणि साखर। आता आपण भाजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा मटार उकडत टाकणार आहोत। गॅस मिडियम ठेवा आणि अशी साधारणपणे उकळी फुटली, पूर्ण उकळी नाही पण उकळी फुटायला लागली की हे आपण जे मटार घेतले हे आपण सगळे त्याच्यात घालायचे आणि साधारण एक 5 मिनिटं अशाच पद्धतीने उघडेच ठेवून शिजवून घ्यायचे आहे। आपण पॅन तापट टाकलाय, त्याच्यात एक छोटा चमचाभर हे मी तेल घातलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट आणि ग्रेव्ही करायचे ते आयटम घालणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी घातली आहे लवंग, मिरी ही लवंग, त्याच्यानंतर घालणार आहोत दालचिनीचा तुकडा, त्याच्यानंतर आपल्याला घालायचे जिरं, हे सगळं मोठ्या गॅसवर घालायचं, त्याच्यानंतर मिरच्यांचे तुकडे आणि आलं। हे आलं तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं, त्याच्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर घातली तरी चालेल, किंवा मिरच्या जास्त नको आहेत, रंग छान लाल ग्रेव्हीला यायला पाहिजे, लाल भडक दिसायला हवे, तर तुम्ही मिरची आणि आल्याच्या ऐवजी लाल तिखट वापरू शकता। पण त्यांनी ग्रेव्हीची चव बदलते त्यामुळे पर्यायाने भाजीची पण चव बदलेल। हे सगळं एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण जे मगज घेतलेत किंवा तुम्ही काय दाणे घेतले असतील तर ते हे सगळे परत एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गॅस बारीक करा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो, हे मी बारीक चिरून एवढ्यासाठी घेतलेत की ते पटकन शिजतात आणि मिक्सरला लावून आपण जेव्हा त्याची ग्रेव्ही बनवू तेव्हा ते पटकन मिक्स होतील म्हणून हे केलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत म्हणजे अर्थातच साखर हवी, तर त्या हिशोबामध्ये मी ही साखर घातलेली आहे। साखर घालून झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत, म्हणजे टोमॅटो आपोआपच पटकन पाणी सोडून मऊ होईल आणि आपल्या ग्रेव्हीला पूर्णपणे ते मिळेल। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हळद, जरी भाजी पनीर आणि मटारची असली तरी त्याच्यात थोडी हळद घातली तर ती आरोग्यदृष्ट्या चांगली असते म्हणून हळद घालायची आहे। हे सगळं आता एक मिनिटभर जेवते आपण परतून घेऊन गॅस बंद करणार आहोत आणि थंड करून मिक्सरला लावणार आहोत। आता आपण तेल तापट टाकलेलं आहे, एक चमचाभर तेल घालायचं, खूप घालायची गरज नाही, गॅस मिडियम ठेवा। आणि आता आपण मोहरी घालणार आहोत, मोहरीच्या पाठोपाठ आपण जिरं घालायचं आहे। ही मोहरी ही आपली आवड आहे, जर तुम्हाला वाटलं तर घाला, नाही केली तरी चालेल, पण जिरं हिंग हे दोन पदार्थ त्याच्यामध्ये घालायचे आणि आपण जे सगळा परतून घेतलेला मसाला होता ती जी ग्रेव्ही आहे ती आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तुमच्या टोमॅटोच्या रंगावरती तुमच्या या ग्रेव्हीचा रंग अवलंबून असतो, त्यामुळे तुम्हाला जर ती लाल हवी असेल दिसायला जास्त तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घाला। आता आपण ही जरा 2 मिनिटं परतून घेऊया मिडियम गॅसवरती। त्याच्याबरोबर आपण जे केचप मगाशी मी म्हटलं होतं ते केचप याच्यामध्ये घालणार आहोत, एवढ्याचसाठी की टोमॅटोचा कमी जास्त आंबटपणा बॅलन्स होऊन जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला आपोआप बिन तिखट घालताही रंग येऊ शकेल। आता हे एक मिनिटभर बारीक गॅसवर आपण परतून घ्यायचं, मिडियम गॅसवर घेतलं तर कदाचित करपू शकते आपली ग्रेव्ही खाली। आता हे झाल्यानंतर चांगला मिनिट 2 मिनिटं सुद्धा परतलं तरी चालेल। त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये
साधारणपणे आपण ज्याच्यामध्ये ग्रेव्ही वाटून घेतली होती ते भांडं जेवढं भरलेलं असेल त्याच्या अर्ध्याने पाणी घालून आपण ती ग्रेव्ही सारखी करून घेणार आहोत। आता या ग्रेव्हीमध्ये आपण अगदी थोडंसं म्हणजे आपण ग्रेव्हीमध्ये खरं तर मीठ घातलेलं होतं पण आपल्या भाजीला आवश्यक असेल त्याप्रमाणे थोडं मीठ घालायचं आहे। तुम्हाला जर अजून केचप घालायची इच्छा असली तुम्हाला जर वाटलं की नाही अजून केचप छान वाटतंय तर तुम्ही केचप घालू शकता। आता गॅस मीडियम ठेवायचा आणि हे ढवळत राहून आपल्याला साधारण एक दोन मिनिटं हे सगळं शिजवून घ्यायचंय। आता साधारणपणे एक तीन मिनिटं मी ही ग्रेव्ही परतलेली आहे मीडियम गॅसवरती। आता मी गॅस बारीक केलाय कारण आपण आता त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले मटार आहेत उकळत्या पाण्यामध्ये ते घालणार आहोत। ते बहुतेक सगळे शिजलेले आहेत म्हणजे घेताना आपण शिजलेले शिजले की गार पाणी घालून त्याच्यावरती थांबवलेलं आहे त्यांचं गरम होणं। अशा प्रकारे ते 80% आपण शिजवून घेतलेले आहेत। आता हे मटार घालून झाल्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपली ग्रेव्ही थोडी दाट आहे किंवा बरेचदा काय होतं की नंतर घट्ट होते ग्रेव्ही म्हणून अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून ग्रेव्ही चांगली सरसरीत करून घ्यायची आहे। आणि आता हे सगळं परत 3-4 मिनिटं आपल्याला उकळवायचं आहे। आता एक 4-5 मिनिटं हे शिजल्यानंतर आपला मटार आता पूर्णपणे शिजलेला आहे। पनीर घालताना गॅस थोडा बारीक ठेवा म्हणजे ते उडणार नाही। हे विकतचं जे पनीर असतं ते पनीर मी घेतलेलं आहे तेच पनीर आपल्याला याच्यामध्ये जास्त चांगलं वाटतं। आता हे सगळं मिक्स करून आपण परत 2 मिनिटं शिजवणार आहोत। तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी घाला नाही घातलं तरीही चालणार आहे। आता 2-3 मिनिटं असं ढवळून आपण गॅस मग बंद करूया। आता 4-5 मिनिटं झालेली आहेत। बारीक गॅसवरती मी ही ग्रेव्ही घालून पनीर घातल्यानंतर परत शिजवलेली आहे। सगळ्या पनीरमध्ये आतपर्यंत ती ग्रेव्ही छान गेलेली आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करूया।